परिषद के सभापति पद के लिए हुए चुनाव में कामठी विधानसभा क्षेत्र की अवंतिका लेकुरवाले, उमरेठ के मिलिंद सूटे, रामटेक के राजकुमार कुसुम्बे एवं काटोल में प्रवीण उर्फ बालू जोध निर्वाचित हुए उपाध्यक्ष के लिए। कांग्रेस के अध्यक्ष चुनाव में हुए बगावत सभापति पद के चुनाव में भी कायम। उधर राकंपा को सभापति पद देकर देशमुख गुट को वरीयता देने का प्रयास किया गया। मंगलवार को सभापति पद के लिए जिला परिषद के सभागृह में मतदान हुआ। भाजपा की ओर से पुष्पा चावले, सुभाष गुर्जर, सतीश डोंगरी, राधा अग्रवाल व प्रणीता दंडारी ने नामांकन दिया, लेकिन राधा अग्रवाल मैदान से हट गई। 52 सदस्यों ने मतदान प्रक्रिया में हिस्सा लिया, जबकि 6 सदस्य अनुपस्थित रहे। सभापति पद के लिए कई सदस्य उत्सुक थे, लेकिन कांग्रेस ने नाम की घोषणा करते समय उन्हें झटका दे दिया। कुछ ने तो नाराजगी भी जताई। रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्र सव्वालाखे व शांता कस दुधाराम व शाता कुमरे के नाम की चर्चा थी, लेकिन मौका मिला राजकुमार कुसुम्बे, जो पूर्व मंत्री सुनील केदार के विश्वास पात्र माने जाते हैं। मिलिंद सूटे के नाम पर उमरेठ के कुछ नेताओं ने नाराजगी जताई, लेकिन केदार एवं पूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे के उनके पक्ष में होने से उनका नाम अंतिम समय पर तय हुआ। सभी निर्वाचित सदस्यों को 38 वोट मिले, जबकि विपक्ष में 13 वोट पड़े। सन्माननीय लोक नेते सुनील जी केदार साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या विश्वासाने आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मुळक साहेब यांनी दाखवलेला विश्वास, प्रदेश उपाध्यक्ष आणि निरीक्षक सन्माननीय नानाभाऊ गावंडेजी आणि आमचे नेता, कामठी विधानसभेचे नेता आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुरेशभाऊ भोयर यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे समग्र काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीमुळे राष्ट्रवादी, शेकाप, गोंगाप आणि अपक्ष या सगळ्यांच्या सोबतीमुळे आज हा अतिशय चांगला विजय प्राप्त झालेला आहे। आज सभागृहामध्ये विरोधकांना 13 तर आम्हाला 38 मते प्राप्त झालेली आहे आणि आमचे चारही विषय सभापती जे आहेत ते आज सभागृहामध्ये निवडून आलेले आहे। निश्चितच जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असते आणि आमच्या नेत्यांनी नेहमीच आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे की ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण जनतेचा विकास, महिला आणि मला विशेषतः महिला आणि बालकल्याण हे अतिशय चांगलं खातं मिळालेलं आहे। तेव्हा महिलांच्या सबळीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि बालविकासांसाठी त्यांच्या म्हणजे इव्हन जरी शिक्षण खातं जरी माझ्याकडे नसलं तरी आम्ही सगळे सभापती एकत्रच आहोत, जिल्हा परिषद आमची आहे, त्याच्यामुळे शिक्षणापासून त्यांच्या आरोग्यापर्यंत आणि त्यांच्या विकासापर्यंत जे जे कार्य आम्हाला करता येतं जिल्हा परिषदच्या, राज्यातील, केंद्र सरकारच्या देखील जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालणाऱ्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहोत। यासोबतच या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदचं एकूण बजेट कसं वाढवता येईल यावर देखील आम्हाला यावेळी विचार करायचा आहे आणि त्या दिशेने देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि अशा प्रकारे सर्वजण एकत्रित येऊन आणि आमचे जे सन्माननीय माजी पदाधिकारी आहेत, म्हणजे आत्ताचे जे पदाधिकारी आहे, सन्माननीय अध्यक्ष मुक्ताताई कोकुर्डे, सन्माननीय उपाध्यक्ष कुंदाताई राऊत आणि माझ्यासोबतच निवडून आलेले सन्माननीय समाज कल्याण सभापती मिलिंदजी सुटे आहेत, सन्माननीय राजूभाऊ कुसुंबे आहे, सन्माननीय बाळूभाऊ जोध आहेत, यांच्यासोबतच आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जे मागचे माजी सन्माननीय अध्यक्ष रश्मीताई बर्वे आहे, माजी सन्माननीय उपाध्यक्षा सुमित्राताई कुंभारे आहे आणि या जिल्हा परिषदला सतत मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोहर भाऊ कुंभारे आहेत, त्यानंतर विषय समितीचे माजी सभापती नेमावलीताई माटे आहेत, भारतीताई पाटील आहेत, उज्ज्वलाताई बोढारे आहेत आणि आमचे बंधू तापेश्वर भाऊ वैद्य आहेत, यांचा 2.5 वर्षाचा, 3.5 वर्षाची जी कारकीर्द आहे त्याचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्यासोबतच आम्ही सगळेजण एकत्रितपणे विकासाच्या दिशेने ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणार आहोत। आणि मी पुन्हा एकदा समग्र नेते मंडळींना धन्यवाद देते की त्यांनी आमच्यावर ही जबाबदारी दिली। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।